नमस्कार, मी दुर्वा दळवी, तरुण भारत न्यूजच्या सातारा जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांना मागे घेऊन महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या तत्वांवर आधारित नवे कृषी धोरण राबवण्याची मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली आहे। महात्मा फुले यांच्या गावी कटगुंडला दिनांक 9 रोजी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी पत्राद्वारे दिली। दरम्यान दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे, असंही त्यांनी सांगितलं। औंध परिसरात झालेल्या धुव्वाधार अवकाळी पावसाने ऊस, रब्बी हंगामातील ज्वारीसह पिके भुईसपाट झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर त्यामध्ये दरे ग्रुप ग्रामपंचायत बरखास्त झाली आहे। केवळ दरे खुर्द हे गाव शहरात घेण्यात आलं आहे, त्यामुळे दरे बुद्रुकमध्ये 3 महिन्यांपासून लाईट पाणी नाही, ग्रामपंचायत दफ्तर पालिकेने नेलं आहे। ग्रामपंचायत मुदत संपली असल्याने निवडणूक घ्यावी आणि सर्व अधिकार पुन्हा द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तसेच ही मागणी मान्य न झाल्यास 26 जानेवारी रोजी उपोषण करू असा इशारा दिला आहे। याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। सातारा जिल्हा परिषद चौक ते सदर बाजारमधील रस्त्याच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केली होती। त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामात अडथळा येणाऱ्या झोपड्या काढून घ्या अशी विनंती केली होती। त्यानुसार नागरिकांनी आपलं साहित्य काढून घेतलं होतं। आज बांधकाम विभागाचे अभियंता भाऊसाहेब पाटील यांनी जागा दाखवताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटाव विभागानं झोपड्या हटवायचं काम सुरू केलं। आज सकाळपासून ही कारवाई सुरू होती। 3 बांगलादेशी महिलांची वेश्या व्यवसायातून मुक्तता करणाऱ्या महिला पोलिसांचा नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला। शुभांगी गौरव कांबळे असं या महिला पोलिसाचं नाव आहे। त्या माझगाव तालुका सातारा येथील रहिवासी आहेत। त्या सध्या मुंबई पोलीस दलातील मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत। साताऱ्यातील ऐतिहासिक 4 भिंती नजर बंगला परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे। आज नगरसेवक अविनाश कदम, बाळासाहेब ढेकणे आणि सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे आदींनी या मागणीचं निवेदन उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि मुख्याधिकारी बापट यांना दिलं। यावेळी 4 भिंती परिसरात कचराकुंडी ठेवण्यात यावी, तसेच स्वच्छता फलक लावण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।